आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना ईडीनं समन्स बजावलंय. 4 ऑक्टोबरला ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश या समन्सच्या माध्यमातून भावना गवळी यांना देण्यात आले. क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ते म्हणजे शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना ईडीनं समन्स बजावलंय आणि 4 ऑक्टोबरला ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिलेत. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, कालच भावना गवळी यांच्या एका सहाय्यकाला अटक करण्यात आली होती, ईडीनं बोलावलं होतं, त्यांना ताब्यात घेतलंय आणि आज भावना गवळींना समन्स. मिलिंदजी, काल ईडीनं परभणी येथून सईद खान नावाच्या एका व्यक्तीला अटक केली होती. ही जी व्यक्ती आहे याचे सगळे संबंध म्हणजे भावना गवळी यांच्या काही ट्रस्ट आहेत किंवा संस्था आहेत, त्याच पद्धतीनं त्यांचे काही विविध प्रकारचे आर्थिक व्यवहार जे आहेत ते सगळं सांभाळणारी व्यक्ती आहे असा ईडी सूत्रांचं माहिती आहे. आणि याच पार्श्वभूमीवरती त्यांनी सईद खानला अटक केली होती. सईद खानची चौकशी काल करण्यात आलेली आहे. याआधी या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं चौकशी सुरू होती किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं ईडी तपास करत होती त्यात आता कुठेतरी भावना गवळी यांची चौकशी करणं ईडीला त्या ठिकाणी क्रमप्राप्त वाटते किंवा गरज वाटते. याचमुळे भावना गवळी यांना 4 तारखेला म्हणजे 4 ऑक्टोबरला ईडीच्या मुंबई कार्यालयामध्ये हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलेला आहे. नेमका हा जो घोटाळा झालेला आहे, वेगवेगळ्या शेल कंपन्या उभ्या केल्या गेलेल्या आहेत, काही बोगस खाती तयार केली गेली आहेत, त्याच्यामध्ये लाखो आणि करोडो रुपयांचे व्यवहार झालेले आहेत, डमी व्यक्ती उभ्या केल्या गेलेल्या आहेत, अशी जे तक्रारी यांच्या विरोध भावना गवळे यांच्या विरोधामध्ये आहेत. ठीक आहे, या संबंधी चौकशी जी आहे ती भावना गवळे यांची ईडी करणार आहे. अजित, तू राहाच आपल्यासोबत. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत. प्रवीणजी, आता भावना गवळी यांनाही ईडीनं समन्स बजावलंय. नाही, मला वाटतं ईडीकडे तशा प्रकारची तक्रार दाखल झालेली आहे. त्यांच्या असणाऱ्या विविध सेल कंपन्या किंबहुना ट्रस्टचं कंपनीत रुपांतर करणं आणि त्या अनुषंगाने चौकशी चालू असताना सईद खान नावाच्या एका त्यांच्या सहकाऱ्याला त्या ठिकाणी अटक केली. मग आता पूर्वीची तपासणी अंतर्गत काही माहिती राहिली असेल, स्टेटमेंट्स राहिले असतील, किंबहुना सईद खान यांच्या अटकेनंतर काही पुरावे दस्तऐवज पुढे आले असतील, तर त्या अनुषंगाने मला वाटतं त्यांना ईडीने चौकशीला बोलवलेलं असावं. कारण त्यांच्यावर केस दाखल आहे आणि केस दाखल असल्या कारणानं त्या ठिकाणी ईडी चौकशीला बोलवू शकते आणि मला वाटतं तपासासाठी त्या ठिकाणी ईडीनं बोलावलेलं असावं. पण दरेकरजी, तुमच्यावर शिवसेनेचे नेते असा आरोप करतायत की तुम्ही ईडीला सातत्यानं फक्त शिवसेनेच्याच नेत्यांच्या मागे लावताय. नाही, असं करता येत नाही. त्या आरोपामध्ये काढीचं तथ्य नाही. असं कुठलंही सरकार असो त्या ठिकाणी अशा प्रकारच्या देशातल्या ज्या विश्वासार्ह अशा एजन्सीज आहेत, मग सीबीआय असेल, ईडी असेल, एनआयए असेल, यांच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला हस्तक्षेप करता येत नाही. भारतीय जनता पार्टीला हस्तक्षेप करायचं कारणही नाही. आणि असं काही कुणालाही वाटलं की कुणालाही बोलवा, कुणावरही केस घ्या असं होत नसतं. आपल्या देशामध्ये न्यायालयीन व्यवस्था आहे, घटना आपली आहे आणि त्यामुळे प्रत्येक नागरिकाचा हक्क अबाधित आणि संरक्षित करण्याचं काम घटनेच्या माध्यमातून परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय. त्याच्यामुळे कुणालाही वाटेल आता काँग्रेसच्या काळामध्ये त्या ठिकाणी ईडीच्या अशाच प्रकारच्या कारवाया होत होत्या, त्यावेळेला त्या ठिकाणी प्रसारमाध्यम एवढी सतर्क नव्हती किंवा गतिशील नव्हती, सोशल मीडिया नव्हता म्हणून कळत नव्हतं. त्यावेळेच्या कारवाया सुद्धा सुडबुद्धीतनं झाल्या होत्या असं म्हणायचं का. आता योगायोगाने की कसं या पक्षाच्या नेत्यांवर तक्रारी आहेत आणि त्या अनुषंगाने ईडी बोलवते, त्याच्यामुळे अशा प्रकारचं पक्षीय स्वरूप देणं मला वाटतं योग्य नाही. तसं काय असायचं कारण नाही, त्याच्यात काही तथ्य नाही. ठीक आहे प्रवीणजी, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात याबद्दल. आणि आपल्यासोबत आता शिवसेनेचे नेते किशोर तिवारी जोडले गेले आहेत. किशोर भाऊ, भावना गवळी यांनाही आता 4 ऑक्टोबरला हजर राहण्यासाठी समन्स बजावलं ईडीनं. आर्थिक गैरव्यवहारांचा आरोप आहे शिक्षण संस्था आणि ट्रस्टमध्ये.
आता बघा 25 वर्षापासून त्या खासदार आहे आणि जेव्हा भाजप सोबत असले तर ते फार स्वच्छ चारित्र्याचे होतात. भाजपच्या बाहेर निघाले तर सगळं होते. पुंडलिकराव गवळी हे शेतकरी नेते, त्यांनी हाडा मासातून उभा केलेला तो त्यांच्या कारखाना आणि तिन्ही त्या लोकांवर अन्याय होऊ नये म्हणून त्या बाईंनी इतके दिवस चालवला. आर्थिक डबगाईत आलेले सगळे कारखाने चालवायचे म्हणजे तिथल्या 2,000-3,000 मजुरांना काम मिळावं म्हणून. आणि त्याच्यानंतर आता तिच्या मागे हात धुवून लागलेले सगळे लोक आहे. संस्थेत त्यांनी धाडी मारल्या, 5 पैसे मिळालेले नाही. आणि काही लोकांनी जर पैसे लावून ते उभं केलं असेल आणि त्यांना सहाय्य दिलं असेल तर त्यांचाही त्रास देणं सुरू आहे. सगळं आकसापोटी आहे. मिलिंदजी बघा ना, तुम्ही अडचूड साहेबांना नोटीस दिली त्या बँकेच्या संदर्भात आणि त्या बँकेचं त्याचा सूत्रधार प्रवीण देरेकर हा कोट्याधीश मजूर आहे पण त्याचा सत्कार करते ईडी. असं झालंय की ईडीचे मानद संचालक आमचे किरीट सोमय्या झाले आहे आणि फक्त शिवसेनेच्या नेत्यांना टार्गेट केलं आहे आणि त्यांनी काही राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही टार्गेट केलं आहे. मात्र या सगळ्या याच्यात एकच आहे की सेनेनी भाजपची समझौता करावा. एकदा जर शिवसेना भाजप सोबत गेली तर हे सगळे नेते एकदम स्वच्छ चारित्र्याचे तांदळाचे धुतले होऊन जातील. मात्र मी सांगतो की तुम्हाला भाजपचे ते नेते दिसत नाही ना, की जे नेते पाणी चोरतात मुंबईमध्ये, जे नेते एसआरएच्या प्रोजेक्टमध्ये कोट्यावधीचा भ्रष्टाचार करतात. आणि मिलिंद मला स्पष्ट सांगायचं आहे की भाजपच्या नेत्याचे सगळे कारखाने डबगाईत गेले आहे आणि त्याच वेळी त्याच भाजप नेत्यांच्या मुलांचे आणि मुलींच्या संपत्ती हजारो कोटीच्या झाल्या आहे. तुम्ही आरोप करता की भाजपचे नेते ईडीचा वापर करून आमच्यावर कारवाई करतायत, त्यांनी तक्रारी केले ईडीकडे, तुमच्याकडे जर का पुरावे आहेत तर तुम्ही का नाही तक्रारी करा. सत्य आरोप नाही आहे, सत्य आहे मिलिंद. मी तेच विचारतो किशोर भाऊ, तुम्ही तक्रार का नाही करत? तुमच्याकडे पुरावे आहेत ना, तुम्ही तक्रार करू शकता. गैरव्यवहार झाला असेल तर तो शेवटी समाजाचा पैसा आहे. सध्या 80 लाख हेक्टर मध्ये पिकाची नासाडी झाली. 2 वर्षापासून कोरोनानी त्रस्त झालेले महाराष्ट्र सरकार बघा, एकूण रेव्हन्यू लॉस 2 लाख कोटी. माझ्या मुख्यमंत्र्यांनी काम करावं की अशा सूडबुद्धींनी दबाव तंत्राकडे लक्ष द्यावं. मी सांगा, ईडीची पुरी करतो, तुम्ही सगळ्या एजन्सी वापरून घ्या, आमचं काही वाकडं होणार नाही. आमच्या नेत्यांनी आणि ईडीचा काय असतो, मनी तुम्ही कुठून आणला हे दाखवायचं असते. आम्ही दाखवून देऊ ना, आम्ही कोणाला भीत नाही. आणि अजून तुम्ही सांगा, अजून किती नेत्यांना नोटीस द्या. भाजपचं जे नुकसान होत आहे जनतेमध्ये त्याच भाजपला परिणाम भोगावे लागतील मिलिंद. परिस्थिती ग्राउंड वर खूपच खराब आहे. ठीक आहे किशोर भाऊ, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. भावना गवळी यांना